विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्य आदर्शवत व पथदर्शी असल्याने या संस्थेसोबत काम करण्यात आनंद मिळतो, असं प्रतिपादन दुबई स्थित प्रसिद्ध उद्योजक विनोद जाधव यांनी केलंय. ग्रामीण भागातील गरीब, गरजू व हुशार विद्यार्थ्यांना आधारवड असलेल्या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या विद्यार्थिनी वसतिगृहाचे भूमिपूजन लजपतराय विद्यार्थी भवन शिवाजी हाऊसिंग सोसायटीजवळ सेनादी बापट रस्ता येथे विनोद जाधव यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, आत्मजा फाउंडेशनच्या संस्थापक प्रीती राव, समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड आदी उपस्थित होते. ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक नितीनभाई कारिया यांनी या प्रकल्पासाठी 2.5 कोटी रुपयांची देणगी यावेळी जाहीर केली. पुण्यातील प्रसिद्ध RCC कन्सल्टंट जी ए भिलारे यांनी प्रकल्पाच्या RCC कन्सल्टन्सीचे काम विनामूल्य करण्याचे मान्य केले, तर अनेकांनी एका खोलीसाठी 10 लाख रुपयेप्रमाणे देणगी दिली. 10 लाखांची देणगी देणाऱ्यांची नावे खोलीला देण्यात येणार असून ही देणगी पुढील 3 वर्षात टप्प्याटप्प्याने देता येणार असल्याचे समितीचे खजिनदार संजय अमृते यांनी नमूद केले. विनोद जाधव म्हणाले, शून्यातून कोणीही निर्माण होत नसतो. प्रत्येकाच्या निर्मितीत एखाद्या व्यक्तीचा, संस्थेचा, समाजाचा सहभाग असतो याची जाणीव ठेवत आपणही त्या समाजाला परत दिले पाहिजेत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठे काम उभारण्याची गरज असून प्रत्येकाने आपापल्या परीने यामध्ये योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रतापराव पवार म्हणाले, कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय विद्यार्थी सहाय्यक समिती गेली 67 वर्षे हजारो मुलांना घडवत आहे. सध्या 750 विद्यार्थी क्षमता आहे, मात्र किमान 1000 विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार होता. त्यादृष्टीने आणखी 250 मुलींची सोय होईल असे वसतिगृह दानशूरांच्या सहभागातून उभे राहत आहे. याशिवाय अनुषंगाने एक आमचं एक स्वप्न होतं माझ्यापासून, एक 1000 विद्यार्थ्यांकरता तरी आपण इथे सोय करावी. त्या दृष्टीने जवळपास 750 विद्यार्थी आपल्याकडे आहेतच, आणि 250 विद्यार्थी विशेषतः मुलींच्या बाबतीमध्ये प्राधान्य द्यायचा सर्व विश्वस्त मंडळाचा आणि माजी विद्यार्थ्यांचा भर होता. त्यातून आजच्या समारंभाचं भूमिपूजन झालेलं आहे. तसंच हे केंद्र आपण नगरमध्ये उभं करतो आहोत, इथे 60 मुलं आणि 60 मुली यांची पण तिथे सोय होऊ शकेल. त्यामुळं जी मुलं मराठवाड्यात नाही येतात त्यांना ते जवळ पडेल आणि तिथेही सोय होऊ शकेल. हा प्रयत्न आता आम्ही करू शकतो, कारण त्याच्यामुळे आमच्या मागे फार मोठं पाठबळ उभं राहिलेलं आहे, कार्यकर्त्यांचं आणि आर्थिकसुद्धा. त्यामुळं आज जर पाहिलं आपण तर कोट्यवधी रुपयाच्या देणग्या आज आलेल्या आहेत, आणि हे पूर्वी असं घडलं.